गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू इयत्ता सहावी विषय भूगोल प्रकरण पाचवे तापमान विद्यार्थी मित्रांनो आज आपण तापमान हा पाठ अभ्यासणार आहोत इथे तुम्हाला दोन आकृत्या दिसत आहेत आकृती क्रमांक अमध्ये कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे हे आता आपण पाहणार आहोत जो कागद बॅटरीशी एक सेल्शियम्सचा तिरपा इथे तुम्हाला दिसत आहे पहा तिरपा कोण करेल असा धरला आहे त्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे कोणत्या कागदावर प्रकाश ज्योताने व्यापलेली जागा कमी आहे जो कागद बॅटरीशी नव्वद सेल्शियम्सचा लंब रूप कोण करेल असा धरला आहे त्या कागदावर प्रकाश ज्योताने व्यापलेली जागा कमी आहे आकृत्यांचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कोणता कागद जास्त व्यापलेला आहे व कोणता कागद कमी व्यापलेला आहे प्रकाशजोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोण यांचा कशाप्रकारे सहसंबंध असेल प्रकाशाच्या श्रोताशी सूर्य बॅटरी कागदाने केलेला कोण कमी असल्यास प्रकाशज्योत कमी जागा व्यापतो या उलट प्रकाशाच्या श्रोताशी कागदाने केलेला कोण जास्त असल्यास प्रकाश ज्योत जास्त जागा व्यापतो आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल ज्या वृत्तावर सूर्यकिरणे लंब रूप पडतात त्या वृत्तापाशी तापमान जास्त असते पहा सूर्यकिरणं लंब रूप पडतात त्या वृत्तापाशी तापमान जास्त असतात त्यानंतर कोणत्या वृत्तापाशी तापमान मध्यम असेल ज्या वृत्तावर कि सूर्यकिरणे तिरपी पडतात ज्या वृत्तांवर सूर्यकिरणे तिरपी पडतात त्या वृत्तांपास तापमान हे मध्य असते कोणत्या भागात तापमान खूप कमी असेल ज्या वृत्ताच्या भागात सूर्यकिरणे अति तिरपी पडतात त्या भागात तापमान खूप कमी असेल सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेच्या वितरणातील असमानता पहा आकृतीनंतर आपण काय पाहणार आहोत सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेच्या वितरणातील असमानता पृथ्वी गोल असल्यामुळे पृथ्वीपृष्टावर सूर्यकिरण सर्वत्र लंबरूप पडत नाही हे किरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपे पडतात त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान होते तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण शीमतोष्ण व शीत अशा तीन कठिबंधनात विभाजन करता येते तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत घटक तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असणारा मुख्य घटक म्हणजे अंशांश आहे अंशाशिवाय सानिध्य खंडांतर्गत समुद्रसपाटीपासूनची उंची प्राकृतिक रचना ढगांचे आच्छादन वारे वानाच्छादन नागरीकरण औद्योगिकरण इत्यादी घटकांचा समावेश स्थानिक हवामानावर परिणाम होतो जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे यात असमानता असते जमीन लवकर तापते व लवकर थंड होते या उलट पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते जमीन लवकर तापते व पाणी उशिरा तापते परिणामी खंडांतर्गत भागात समुद्रकिनारी या भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते या उलट समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी तर रात्री just thirsty